नमस्कार, आज आपण करूया नागपंचमी स्पेशल उकडीच्या करंजा। तर प्रथम आपण या करंजीच्या स्टफिंगसाठी ओल्या नारळाचे सारण कसे तयार करायचे ते डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण या उकडीच्या करंजीसाठी तांदळाच्या पिठाची उकड कशी घ्यायची तेही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर साचा न वापरता या करंजा कशा बनवायच्या तेही आपण इथे पाहणार आहोत। चला तर मग करंजीसाठी आपण प्रथम सारण तयार करून घेऊया। एक नारळ अशा पद्धतीने फोडून घेऊन तो आता आपण वेळीवर खाऊन घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या नारळाच्या दोन्ही कवडी खाऊन झालेल्या आहेत। आता या सारणासाठी लागणारा गुळही याच वेळेवर आता बारीक करून घेऊया। सारणासाठी इथे आपल्याला दोन वाट्या खवलेले ओले खोबरे घ्यायचे आहे। दोन वाट्या खोबऱ्यासाठी आपल्याला एक वाटी गुळ घ्यायचा आहे अशा पद्धतीने बारीक करून। अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला पाव चमचा खसखस घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आहे। ड्रायफ्रूटमध्ये थोड्याशा मनुका, त्याचबरोबर काजू बारीक करून घेतले आहेत, बदामही बारीक करून घेतले आहेत। ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, असल्यास टाका, नसेल तर नाही टाकले तरी चालेल। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आता आपण एक चमचा साजूक तूप टाकूया। तूप गरम झाले आहे, त्यामध्ये आपण पाव चमचा खसखस टाकूया। खसखस तडतडू लागले का आता आपण यामध्ये दोन वाट्या खोबरे खाऊन घेतले होते ते यामध्ये टाकूया। जवळजवळ अर्धा मिनिट भर आपल्याला हे ओले खोबरे अशा पद्धतीने व्यवस्थित छान मिसळून परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये एक वाटी गूळ बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा आहे। इथे आपल्याला गूळ विरघळून व्यवस्थित या ओल्या खोबऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत अशा पद्धतीने एकसारखे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। जर आपण एकसारखे परतत राहिलो नाही तर गूळ आणि खोबरे तळायला लागेल, म्हणून आपल्याला एकसारखे चमच्याने अशा पद्धतीने हलवत राहायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व गूळ विरघळून या ओल्या खोबऱ्यामध्ये छान मिसळून आलेले आहे। यानंतर आता आपण थोडा वेळ हे मिश्रण परतवून घेऊया आणि गॅस बंद करूया। जर आपण जास्त वेळ हे मिश्रण परतत राहिलं तर ते मिश्रण थंड झाल्याच्या नंतर कडक होईल, म्हणून फक्त थोडा वेळ आपण हे मिश्रण परतायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर प्रथम आपण यामध्ये सर्व ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित छान मिसळून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आता आपण यात अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर टाकूया। तीही व्यवस्थित छान यामध्ये मिसळून घेऊया। अशा पद्धतीने मोदक किंवा ओल्या करंजा करण्यासाठी योग्य प्रमाणासह बनवलेल्या सारणाला गुळाचा जास्त पातळपणाही येत नाही आणि जास्त सारण आपले हे सुके सुकेही वाटत नाही। अगदी परफेक्ट हे सारण आपले तयार झालेले आहे। अशा पद्धतीने इथे आपले सारण तयार झालेले आहे। हे सारण आपण उकडीच्या करंजीसाठीही वापरू शकता, त्याचबरोबर उकडीच्या मोदकासाठीही वापरू शकता। आता आपण या करंजीसाठी तांदळाच्या पिठाची उकड तयार करूया। मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण एक वाटी पाणी घेणार आहोत। पाणी थोडेसे गरम झाले आहे तर आता आपण यामध्ये एक चमचा तेल टाकूया। तेलाऐवजी तूपही टाकू शकता। इथे आपल्या पाण्याला उकळी येऊ लागली आहे तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। त्या अगोदर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करून बेल ऑलवर ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। पाण्याला छान उकळी येऊ लागली आहे तर आता आपण व्यवस्थित चमच्याने अशा पद्धतीने सर्व एकत्र छान मिसळून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे, म्हणजेच आपल्याला पाणी आणि पीठ दोन्ही समप्रमाणात इथे घ्यायचं आहे। पाण्यात पीठ टाकल्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित छान ढवळून मिसळून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला तांदळाच्या पिठाची महत्त्वाची टिप सांगते की तांदळाचे पीठ हे नवीन तांदळाचे असेल तर उकड छान चिकट होते। जुन्या तांदळाचे पीठ उकडीसाठी शक्यतो घेऊ नये। त्याचबरोबर बासमती तांदळाच्या पिठाची उकड छान सुवासिक आणि चिकट होते। इथे आपण हे पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये या भिजवून घेतलेलं आहे। आता आपण यावर 2 मिनिटासाठी झाकण लावून वाफ देऊया। 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि गरम असतानाच असं गरम गरम पीठ आपण हे मॅशरने मॅश करून घेऊया। जर आपल्याकडे मॅशर नसेल तर आपण ग्लासानेही अशा पद्धतीने मॅश करून घेऊ शकता। मी इथे हे कमी प्रमाणात पीठ असल्यामुळे इथेच मॅश करून घेतले। आपल्याला लागले तर आपण खाली उतरून व्यवस्थित छान मॅश करून घ्यायचे। असे हे गरम पीठ मॅश करताना कुठेही गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी।
पीठ आता थोडेसे कोमट झाले आहे। आता आपण हे पीठ ताटात काढून घेऊया आणि त्याला थंड पाण्याचा हापका मारून व्यवस्थित अशा पद्धतीने मळून घेऊया। गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ गार झाल्यावर मळले तर पिठात गुठळ्या राहतात। अशा पद्धतीने ही उकड कोमट असताना आपण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ही उकड व्यवस्थित खूप चांगली मळून घ्यायची आहे। जेवढे आपण हे पीठ व्यवस्थित छान मळून घेऊ तेवढे आपले हे पीठ छान मोदक बनवण्यासाठी किंवा करंजी बनवण्यासाठी तयार होते। अगदी शेवटी आता आपण थोडेसे हाताला तूप लावून हे पीठ आता परत एकदा आपण मळून घेऊया। अशा पद्धतीने इथे मोदक किंवा उकडीच्या करंजा करण्यासाठी आपली योग्य प्रमाणासह उकड तयार झालेली आहे। मी इथे छोट्या वाटीच्या प्रमाणात तांदळाची उकड केली होती। जर तुम्हाला जास्त उकड करायची असेल तर मोठ्या वाटीचे प्रमाण घेतले तरी हरकत नाही। अशा पद्धतीने इथे आपली करंजीसाठी तांदळाच्या पिठाची परफेक्ट उकड तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने ही उकड आपण मोदकासाठीही वापरू शकता। दुसऱ्या बाजूला आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवले आहे आणि त्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि एका साईडला आपण आता करंजा बनवायला सुरुवात करूया। इथे मी करंजा वापरण्यासाठी चाळणीचा वापर करणार आहे। तर या चाळणीच्या बेसला थोडंसं मी तूप लावून घेत आहे, त्यामुळे या करंजा या चाळणीला चिटकणार नाही। इथे आता आपण एका ताटामध्ये हे मळलेलं उकडीचं पीठ घेतलं आहे, त्याचबरोबर बनवलेलं सारणही घेतलं आहे आणि इथे छोट्या वाटीमध्ये तूप घेतलं आहे। इथे आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूया। तर करंजीसाठी आपण इथे साचा वापरणार नाही, तर त्यासाठी अशा पद्धतीने छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। त्याला थोडंसं असं तूप लावून अशा पद्धतीने त्याची पातळ अशी वाटी तयार करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता कुठेही या वाटीला चीर नाही आणि स्मूथ अशी ही वाटी तयार झालेली आहे। वाटी छान मस्त तयार झाली आहे। आता आपण यामध्ये बसेल एवढं सारण भरून घेऊया। आपण याची करंजी बनवणार आहोत, तर करंजीच्या शेपमध्ये आता त्याला प्रेस करून घेऊया। इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण याची करंजी हातावरच बनवून घेणार आहोत। आता आपण या करंजीला सर्व बाजूने बोटाने अशा पद्धतीने डिझाईन करून घेऊया, त्यामुळे ती करंजी सर्व बाजूने बंदही झाली। इथे तुम्ही पाहू शकता सहज आणि सोप्या पद्धतीने साच्यापेक्षाही सुंदर या करंजीला डिझाईन आली आहे। अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व करंजा करून घेऊया। इथे आपल्या या करंजा आता तयार झाल्या आहेत। आता आपण त्या वाफवून घेऊया। त्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवले होते, त्यावर आता ही चाळण ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे। 10 मिनटानंतर इथे मी चेक केल्या, करंजा आपल्या छान तयार झालेल्या आहेत। तशाच झाकण लावून मी थोडा वेळ ठेवून दिल्या। थोड्या वेळाने थंड झाल्यावर आता आपण या डिशमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने नागपंचमी स्पेशल ओल्या नारळाच्या उकडीच्या करंजा इथे आपल्या तयार झालेल्या आहेत। या करंजीला नेवऱ्याही म्हणतात, त्याचबरोबर कान्होळीही म्हणतात। या स्पेशल नागपंचमी दिवशी केल्या जातात। इथे तुम्ही पाहू शकता खूप छान आपल्या या करंजा तयार झालेल्या आहेत, चवीलाही खूप छान झाल्या आहेत। नक्की करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।